मित्रांनो, आज आपल्याला ऑट टू ओ यू जी एच टी टी ओ टू ऑट टू म्हणजे एखादी कृती करायला पाहिजे असा अर्थ व्यक्त करणारे जे वाक्य आहेत ते बघायचे. जसं की ओ यू जी एच टी ऑट टू गो. ऑट टू गो म्हणजे जायला पाहिजे. ऑट टू गो जायला पाहिजे. आणखीन एक बघू. ओ यू जी एच टी ऑट टू टीच. टी ए सी एच टीच म्हणजे शिकवणे. ऑट टू टीच म्हणजे शिकवायला पाहिजे. शिकवायला पाहिजे. ऑट टू टीच म्हणजे शिकवायला पाहिजे. कळालं? म्हणजे ऑट टू हे मुख्य क्रियापदाला अर्थ देतं. एखादी कृती करायला पाहिजे या अर्थाचा. आता काय करू आपण? हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळावं म्हणून वाक्य घेऊ. सुरुवातीला आपण आयचं वाक्य घेऊ. आय ऑट टू ओ यू जी एच टी ऑट टू टीच इन द क्लास. इन द क्लास एव्हरी डे. एव्हरी डे तुकडे पाडायचे वाक्याचे. आय ऑट टू टीच इन द क्लास एव्हरी डे. भाषांतर करण्यासाठी त्याला क्रमांक द्यायचे. एक दोन तीन चार. आता काय करायचं? जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं. आय आय म्हणजे मी. दोन क्रमांकाला आलंय एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे दररोज. दररोज. तिसऱ्या क्रमांकाला आलंय इन द क्लास. इन द क्लास म्हणजे वर्गात. वर्गात. ऑट टू टीच म्हणजे शिकवायला पाहिजे. शिकवायला पाहिजे. बघा, मी दररोज वर्गात शिकवायला पाहिजे कारण शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. जेव्हा कर्तव्य व्यक्त करणारं वाक्य व्यक्त करायचं असेल तेव्हा त्या वाक्यात ऑट टू वापरायचं असतं. याच्या अगोदर आपण शूड बघितलंय. शूड शूड एस एच ओ यू एल शूड. एखादी कृती करायला पाहिजे. आज बघतोय ऑट टू ओ यू जी एच टी ऑट टू. ऑट टू म्हणजे सुद्धा पाहिजे. बघा, या दोन्हीत फरक असा आहे. शूड म्हणजे सल्ला द्यायचा असेल तर, आणि ऑट टू म्हणजे एखाद्याचं कर्तव्य काय आहे, नैतिक जबाबदारी काय आहे, मॉरल ड्युटी व्यक्त करायची असल्यावर ऑट टू वापरायचं, सल्ला द्यायचा असल्यावर शूड वापरायचं. हा या दोन्हीमधला फरक आहे. आणखीन आपण आता करता बदलू. दुसरं वाक्य घेऊ. वी ऑट टू ओ यू जी एच टी ऑट टू स्टडी एव्हरी डे. एव्हरी डे
तुकड़े पाड़ा वी ऑट टू स्टडी एवरी डे भाषांतर करण्यासाठी त्याला क्रमांक द्या एक उलटे क्रमांक दोन तीन आता जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करायचे वी म्हणजे आम्ही वी म्हणजे काय आम्ही शेवटी काय आलंय पण दोन नंबर आहे एव्हरीडे म्हणजे दररोज दररोज तिसऱ्या क्रमांकाला आलंय ऑट टू स्टडी म्हणजे अभ्यास करायला पाहिजे अभ्यास करायला अभ्यास करायला पाहिजे पाहिजे कळालं आम्ही अभ्यास करायला पाहिजे आणखीन मग एक वाक्य बघू यू ऑट टू ओ यू जी एच टी ऑट टू ओबे ओ बी ई वाय ओबे युअर पॅरेंट्स पी ए आर ई एन टी एस पॅरेंट्स तुकडे पाडायचे वाक्याचे यू ऑट टू ओबे युअर पॅरेंट्स क्रमांक द्या एक दोन तीन आता जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करा एक नंबरला काय तू किंवा तुम्ही आपण घेऊ तू किंवा तुम्ही घेऊ अनेक वचन तुम्ही दोन क्रमांकाला आलं युअर पॅरेंट्स म्हणजे तुमच्या आई वडिलांची तुम्ही तुमच्या आई वडिलांची आई वडी लांची तिसऱ्या क्रमांकाला काय आले ऑट टू ओबे ओबे म्हणजे आज्ञा पाळणे आणि ऑट टू ओबे म्हणजे आज्ञा पाळायला पाहिजे किंवा आज्ञा पाळली पाहिजे आज्ञा पाळायला पाहिजे किती सोपं आहे ऐका नाही सोप पाहिजे आता आणखीन सरावासाठी वाक्य घेऊ आपण ही ऑट टू लर्न एल ई ए आर एन लर्न इंग्लिश ऍट होम वाक्याचे तुकडे पाडा ही ऑट टू लर्न इंग्लिश ॲट होम त्याला क्रमांक द्या एक उलटे क्रमांक त्याच्यानंतर पहिल्यांदा दिल्यानंतर दोन तीन आणि चार आता जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करायचं ही म्हणजे तो त्याने आता इथं आपल्याला त्याने घ्यावं लागेल त्याने दोन क्रमांकाला आलं ऍट होम म्हणजे घरी ऍट होम म्हणजे घरी तिसऱ्या क्रमांकाला आलं इंग्लिश इंग्लिश त्याने घरी इंग्लिश म्हणजे इंग्रजी आणि चार क्रमांकाला आलेलं आहे ऑट टू लर्न म्हणजे शिकायला पाहिजे शिकायला शिकायला पाहिजे त्याने घरी इंग्रजी शिकायला पाहिजे आणखीन पुढचं वाक्य घेऊ सरावासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा आहे सराव केल्याशिवाय कुठली गोष्ट परफेक्ट होत नाही सी ऑट टू ओ यू जी एच टी ऑट टू मेक
काइट इन द क्लास. टुकड़े पाड़ा सी ऑट टू मेक अ काइट इन द क्लास. त्याला क्रमांक द्या, एक दोन तीन चार. आता जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं. सी म्हणजे ती किंवा तिने. इथं आपल्याला तिने घ्यावं लागल, तिने. दुसऱ्या क्रमांकाला आलं इन द क्लास वर्गात. इन द क्लास म्हणजे वर्गात. तिसऱ्या क्रमांकाला आलं अ काईट. अ काईट म्हणजे पतंग. पतंग. ऑट टू मेक म्हणजे बनवायला पाहिजे. बनवायला. बनवायला पाहिजे. बघा किती सोपं आहे. तिने वर्गात पतंग बनवायला पाहिजे. धन्यवाद.